नमस्कार, परभणी न्यूज मध्ये आपलं स्वागत करतो। मी दिलीप बनकर। पाहूया आजच्या ठळक घडामोडी। परभणी शहरातील आसोला फाट्याजवळ असलेले स्नेहवर्धा आश्रमात दिनांक 15 ऑक्टोबर रोजी डॉक्टर कार्यसम्राट राहुल पाटील यांचा वाढदिवस उत्साहात साजरा करण्यात आला। त्या वाढदिवसानिमित्त वृद्धाश्रमातील महिलांना आणि वृद्धाश्रमाला 20 खुर्च्या सुद्धा देण्यात आल्या। याचवेळी आमदार डॉक्टर राहुल पाटील यांचा लाडू तुल्ला करण्यात आला। त्यावेळी डीडी मित्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष दीपक काळे व संध्या दीपक काळे यांच्या हस्ते वृद्धाश्रमातील वृद्धांना साडी वाटप करण्यात आली। डॉक्टर राहुल पाटील यांनी दीपक काळे यांचे तोंड भरून कौतुक केले। या कार्यक्रमासाठी डीडी मित्र मंडळाचे अध्यक्ष दीपक काळे, राजेश ताटे यांच्या हस्ते वृद्धाश्रमात वृद्धांना साड्या वाटप करून आमदार डॉक्टर राहुल पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त लाडू तुल्ला सोहळा करण्यात आला। यावेळी रुग्ण हक्क संरक्षण समितीच्या पदाधिकारी यांचाही सत्कार दीपक काळे यांनी केले। लाडू तुल्ला व साड्या वाटप, 20 खुर्च्या, रमाबाई आंबेडकर शिक्षण प्रसारक मंडळाला सुद्धा 10 खुर्च्या या सोहळ्यात देण्यात आल्या। यावेळी डॉक्टर विवेक नावंदर, अरविंद काका देशमुख, हवप बालासाहेब मोहिते, आयोजक डीडी मित्र मंडळाचे अध्यक्ष दीपक काळे, सो संध्या दीपक काळे, राजेश ताटे, किशोर रनेर, वज्र आश्रमाच्या सो सुनीताताई आहिरे, अनिल आहिरे, राहिल आहिरे, रुग्ण हक्क समितीचे दिलीप बनकर, प्रमोद आंभोरे, शेख सरफराज, रमेश घनगाव, सय्यद खदीर, प्रशांत वाटोरे, उषा पंचांगे, खयुम बेग, फारूक लाला आदी, विशाल टेकुळे, आनंद भराडे, सुनील काळे, धनंजय मुळे आदी मान्यवर उपस्थित होते। व तसेच डीडी मित्र मंडळाच्या पदाधिकारी सदस्य व स्नेहवर्धा आश्रम यांनी परिश्रम घेतले। या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दिलीप बनकर यांनी केले, तर आभार दीपक काळे यांनी मानले। परभणी न्यूजच्या वतीने घेतलेला हा वृत्तांत। ज्येष्ठ नागरिक मध्ये आज या ठिकाणी डीडी मित्र मंडळातर्फे आयोजित या कार्यक्रमासाठी उपस्थित आजचे सत्कार मोठी आदरणीय कार्यसम्राट आमदार डॉक्टर राहुल पाटील साहेब, आमचे आदरणीय हबप नाना, माझे सहकारी अरविंदराव देशमुख, दीपक काळे, राजभाई ताटे उपस्थित, आमचे मित्र उद्धवराजी मोहिते उपस्थित, सर्व ह्या वृद्धाश्रमाची संचालक मंडळी आणि आमचे पाचपूर्जी उपस्थित, सर्व या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व महिला आणि बंधू, आज दीपक काळे यांच्या मित्रमंडळाच्या वतीने या ठिकाणी वृद्ध महिलांना साडी वाटप, आमदार साहेबांची लाडू तुला आणि काही खुर्च्यांचे वाटप असा त्रिवेदी संगमाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे। त्यांचं पण मी आभार व्यक्त करतो। अतिशय सुंदर असं त्यांची तुला केलेली आणि चांगला कार्यक्रम या ठिकाणी घेतला असे त्याबद्दल मी आणि आता डॉक्टर साहेबांनी सांगितलं की आम्ही आता मागणं सोडून दिलं, बरोबर आहे, मागणं सोडून दिलं का तेव्हा काय शास्त्र सांगतंय, न मागे त्याची रमा होईल असं लक्ष्मी राशी होत असते ना मागणारची आणि तुमची नक्की लक्ष्मी राशी आहे। म्हणून या ठिकाणी विकासाचा दृष्टिकोन असलेला, विकासाचा दृष्टी असलेले आमदार राहुलजी पाटील यांना परत मी शुभेच्छा देतो। देशमुख यांनी नावन्यपूर्वक कार्यक्रम हा आज आमदार साहेबांच्या आदेशानुसार आयोजित केला आहे, कारण की आमदार साहेबांना आधीच सांगितलं होतं की मी कुठलाही मोठा कार्यक्रम घेणार नाही, ते सामाजिक उपक्रम मधून एखादा कार्यक्रम घ्या। आज खरंच आमदार साहेबांच्या वतीने मी सांगतो की खरंच आमदार साहेब आज इतक्या मोठ्या सोहळ्यामध्ये वर्धा आश्रमामध्ये एवढा चांगला कार्यक्रम त्यांचा आज आम्हाला सर्वांना सार्थक झाला या वाढदिवसाचा, कारण की एवढा आज घडून आलेला कार्यक्रम आमच्या भक्तांनी खरंच त्या माणसाचं नाव लौकिक चांगलं आहे आणि असं उपक्रम त्यांना सतत व्हावं आणि असे गोरगरीब आमचे आशीर्वाद घेत राहावे। आज आमदार साहेब म्हणजे
हवा हवासा वाटणार नेता म्हणजे सर्वांना जर आपला आपला नेता असं म्हणून त्यांची ओळख आहे. त्यांना इतके शुभेच्छा येतात पण ते एकही शुभेच्छा असं सोडत नाही की सगळ्यांना शुभेच्छा स्वीकारून त्यांनी आज हे उपक्रम साठी वेळ काढून आपल्या आई पितृत्व मातृतुल्य आईसाठी ते आज आपल्या पाठीशी उभे आहेत आणि याच्यानंतर मी राहणार आणि आज सर्वांच्या वतीने आई मातृतुल्य आईच्या सर्वांचा आशीर्वाद त्यांच्या पाठीशी राहो अशी माझी विनंती करतो. आणि आमच्या आयत ताई खरंच त्यांना एवढा मोठा आज हे त्यांनी संस्था उभी केली त्यांचं बी मी फार आभार मानतो. त्यांनी एवढ्या मातृंना आज धीर दिला आधार दिला खरं त्यांचं मी कौतुक करत निष्ठाने आमच्या दाजी संताईचं कौतुक करावं तेवढं कमी आहे. आणि आज हे अवतीच्या वाढदिवसा अवतीच्या साधून आमच्या दीपक देशमुख आणि राजेश ताटे यांचं मी मनपूर्वक आभार मानतो. जय हिंद जय महाराष्ट्र. सुरुवातीपासून येतो ज्यावेळेस झाडाची सुद्धा लागवड झाली नव्हती पण आता चांगल्या प्रकारची झाडाची लागवड झालेली आणि चेहऱ्यावर यांच्या बघितल्यानंतर लक्षात येतं की ते सुखसमाधानाने राहतात. शेवटी एकदा वृद्ध झाल्यानंतर अनेक संकट त्यांच्यावर येतात. दवाखान्याचे संकट असतील घरगुतं काही संकट येऊ शकतं पारिवारिक काही संकट येऊ शकतं. अशा वेळेस मदतीचा हात एक मानव म्हणून आपण दिला पाहिजे. शेवटी आपण जन्माला मानव म्हणून आलेला आणि मानव म्हणून जीवनात जगत असताना मानव हा एक समूहामध्ये जगणारा प्राणी आहे. म्हणून काही अनेक अडचणीमुळे एकटेपणा येतो. अशा वेळेस अशा प्रकारचे आश्रम जागोजागी आपण स्थापन केले पाहिजे आणि ते करत असताना त्यांना चांगल्या प्रकारचं अन्न मिळत आहे का, चांगलं गरम पाणी आंघोळीला मिळत आहे का, राहायची कशी व्यवस्था आहे, करमणुकीचे काही काही साधनं तिथे उपलब्ध करून देण्यात आलेलं आहे याचं सुद्धा आपल्या बालकाईने आपण लक्ष देणं महत्त्वाचं आहे. आणि यासाठीच अशा प्रकारच्या आश्रमाची सुद्धा निर्मिती केलेली आहे. आमचे किशोर गणेरा असतील कित्येक वर्षापासून सातत्याने समाजाची सेवा करत आलेलं आहे. हे तिरकुट आहे त्रिदेवाने दिलं आणि ती योजना त्रिदेव निश्चित या परभणीच्या विकासासाठी त्यांचं मोठं योगदान या नंतरच्या काळामध्ये राहणार आहे. आणि भविष्यामध्ये त्यांच्या हातून अशा प्रकारचं चांगलं सामाजिक कार्य करून हे त्यांच्या पाठीशी तन्मधनानं आहे. कसल्या जरी अडचणी आल्या तर आमची मोठी टीम आता या मतदारसंघामध्ये चांगल्या कामासाठी उतरली आहे. त्याच्यामुळे कसल्याच अडचणी यानंतरच्या काळामध्ये सुद्धा येणार नाही. आरोग्याच्या संदर्भामध्ये सुद्धा मेडिकल कॉलेजची निर्मिती केलेली आहे. आपण तिथंसुद्धा निःशुल्क अशी सगळी व्यवस्था आपण केलेली आहे. डायलिसिस युनिट सुरू आहे. ज्यांना किडनीचा आजार असेल तिथं डायलिसिस मोफत होत आहे. कॅथलॅबची आता तिथं निर्मिती होत आहे. चांगल्या प्रकारचं एक सुपर स्पेशलिटी हॉस्पिटल गोरगरिबांच्या सेवेसाठी आता जसं रावणदार साहेबांनी सांगितलं की शटल बस सेवा आपण मोफत इथं रुग्णांसाठी सुरू केली जेणेकरून कोणत्या रुग्णाला जाय यायला सुद्धा पैसे लागले नाही पाहिजे. तिथं तर पैसे लागलेच नाही पाहिजे पण जाय यायला सुद्धा त्यांची व्यवस्था झाली पाहिजे. शेवटी आपण मानव म्हणून जन्माला आल्यानंतर आपलं कर्तव्य आहे की आपल्यापेक्षा जे कमी साधन सामग्री असलेले लोक असतील त्यांना मदत करण्याचा प्रामाणिक प्रयत्न प्रत्येक माणसाने केला पाहिजे आणि तेच धागा धरून आम्ही सर्वजण समाजामध्ये काम करत आहे. परत एकदा डीडी आणि त्यांच्या सर्व परिवाराला त्यांच्या मित्रमंडळाला खूप खूप अशा शुभेच्छा देतो. धन्यवाद व्यक्त करतो. एवढ्या मोठ्या प्रमाणावर कार्यकर्त्यांचा वाढदिवस साजरा केला त्याबद्दल त्यांचे मनपूर्वक आभार व्यक्त करतो आणि निश्चित त्यांच्या पाठीशी आम्ही सर्वजण राहू अशा प्रकारची ग्वाही देतो आणि थांबतो. जय हिंद जय महाराष्ट्र. वाढदिवसानिमित्त साहेबांच्या तर लाडूची तोरणा केलेली आहे त्यांच्या तर साडी वृद्ध महिलांसाठी तर अनाथ आश्रमामध्ये साडी वाटप केलेली आहे महिलांना साहेबांच्या वाढदिवसानिमित्त आम्ही हे कार्यक्रम घेतलेला आहे. सभेचे आमदार माननीय राहुल पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आज स्नेह वृद्ध आश्रम आसोला पाटी येथे डीडी मित्रमंडळ आणि वृद्ध आश्रम यांच्या संयुक्त विद्यमाने आज येथे राहुल पाटील साहेबांचा वाढदिवस येथे साजरा करण्यात आला. त्या कार्यक्रमामध्ये साहेबांची लाडू तुला करण्यात आली व ज्या वृद्ध आश्रमातील महिला आहेत वृद्ध महिला आहेत त्यांना राहुल पाटील साहेबांच्या व डीडी मित्रमंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने येथे साडी वाटप करण्यात आली. त्यांच्यातर्फे 20 खुर्च्या देण्यात आल्या आणि
रमाबाई आंबेडकर वसतिगृहात 10 खुर्च्यांचं वाटप. आणि याच बरोबर हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. शहरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत रहा परभणी न्यूज.